लायन्स क्लब ऑफ लोणावळा सुप्रीमोज या संस्थेच्या वतीने स्वातंत्र्य दिनी आदिवासी व गरीब मुलांना खाऊंचे व शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. लायन्स क्लब ऑफ लोणावळा सुप्रीमोचे अध्यक्ष गिरीश पारख यांच्या हस्ते ध्वजारोहण तर उदय शेट्टी आणि अरोरा दाम्पत्यांच्या वतीने शालेय साहित्य आणि खाऊंचे वाटप करण्यात आले. वाहतूक समस्येविषयी लोणार शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बी आर पाटील आणि लोणावळा उपविभागीय अधिकारी ज्ञानेश्वर शिवतरे यांच्याशी चर्चा केली. माजी अध्यक्षा डॉक्टर सीमा शिंदे यांच्या वतीने नागनाथ येथील प्राथमिक शाळेला शालेय साहित्य तर माजी नगरसेवक संजय गायकवाड यांनी शाळेला भेट स्वरूपात कपाट दिले. लायन्स क्लब ऑफ लोणावळा सुप्रीमोचे अध्यक्ष गिरीश पारख यांनी ठाकूरवाडी तसेच नागनाथ येथील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना खाऊ म्हणून चिक्कीचे वाटप केले. 200 किलो धान्याची मदत सचिन पारख यांच्या वतीने देण्यात आली.